नमस्कार मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवणासोबत आपल्याला अगदी आवर्जून हवं असतं ते म्हणजे मसाला ताक। अगदी चटपटीत आणि थंडगार मसाला ताक हवं असेल तर ही आजची रेसिपी खास तुमच्यासाठी। चला तर मग लागलीच रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मिक्सरचा छोटा पॉट घेतलेला आहे, यामध्ये आपण घालून घेऊ एक वाटी फ्रेश दही। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अगदी थोडीशी कोथिंबीरची पानं। इथे फक्त पानं वापरायची आहेत, देठ अजिबात घ्यायचे नाही। यानंतर एक छोटी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 7 ते 8 पानं मी इथं पुदिन्याची घेतलेली आहेत। चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडंसं काळं मीठ आणि मसाला ताक छान चटपटीत होण्याकरता चाट मसाला। यानंतर आपण यामध्ये घालूया 1 ग्लास पाणी। पाणी मी इथे थंड वापरलेलं आहे, तुम्हाला जर आणखी थोडंसं थंड हवं असेल तर तुम्ही 3 ते 4 आईस क्यूब्स देखील घालून घेऊ शकता। आता हे छान मिक्सरवरती मी फिरवून घेतलेलं आहे आणि अगदी 2 मिनिटांमध्ये मस्त चटपटीत आणि थंडगार मसाला ताक रेडी आहे। आजची ही मसाला ताकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।